सुवर्णा नाईके, मी हैदराबादहून आलेली आहे. मैंने राजीव देशी, कलकत्ता से आया है. हाय, माय नेम इज नंदिनी वर्मा, आई एम फ्रॉम छत्तीसगढ़. मेरा नाम प्रदीप है, मैं कर्नाटक से हूँ. हेलो एवरीवन, आई एम प्रीति नायर. जय हिंद, मैं एलएससी मृदुल घोष, एंड आई एम माउथ पेंटर. हाय, आई एम सतीश सीलन, आई एम फ्रॉम चेन्नई. हाय, दिस इज उबैना मालूभाई. माझे नाव कौशल गोरुले आहे. हाय, मी आरती. हॅलो, आय एम डॉक्टर जूनी मेनन, आय कम फ्रॉम केरला. हॅलो, आय एम चेतना, आय एम फ्रॉम जमशेदपूर. मेरा नाम उत्तरा राठौर है, मैं राजस्थान से हूँ. जे पुण्याला एक मोठी वैभवशाली परंपरा आहे कलेची, संस्कृतीची, साहित्याची, त्याच्यामध्ये हे जे काही प्रदर्शन आहे हे त्या वैभवात भर घालणारं निश्चितपणे असेल असं मला वाटतं. कारण देशातून नाही तर जगभरातून अनेक कलाकार या ठिकाणी आलेले दिसले. पुणे हे कलेचं माहेरघर आहे. आज गणेशनी ज्या पद्धतीने आर्ट एक्झिबिशन इथे तयार केलं तर मला फार आनंद झाला. कारण अगदी छोट्यातल्या छोट्या कलाकारांपासून मोठ्यातले मोठा कलाकार इथे आलेले आहेत आणि छोट्या कलाकारांना पण एक मोठं दालन द्यायचा इथे प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची कॉन्फिडन्स वाढतो. कारण मी पण जेव्हा लहानपणापासून हे चालू केलं तर अशाच पद्धतीने केलं त्यामुळे मला माझं बालपण इथे आठवलं. आणि गणेश केंद्राने ती काही व्यवस्था केली सगळी एकंदरीत, एवढे स्टॉल, एवढं सगळं स्टेज, एवढा कार्यक्रम, हे एवढं गणेश केंद्राने करू शकतात हे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि अतिशय उत्तम चाललेलं आहे पुणे फेस्टिवल. मला खूप आनंद आहे की वेगवेगळे आर्ट फॉर्म्स इथे एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत. हे खूप छान फिलिंग आहे आणि पुणेकर या आर्ट फेस्टिवलला प्रचंड प्रतिसाद देत आहेत हे बघून अजून आनंद होतो आहे. आय एम व्हेरी प्राऊड की मी या आर्ट फेस्टिवलचे एक भाग आहे. आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय हॅपीनेस. द लिबरल आर्ट फॅकल्टीचं काय महत्त्व आहे हे मी वेगळ्याने सांगायची गरज नाही. मला असं वाटतं की मानवाला जे काही सोसायटीमध्ये सगळे अनप्लेझंट गोष्टी ज्या ज्या काही चाललेल्या आहेत तर मला असं वाटतं की हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांना तारून नेणार आहे. पुण्यामध्ये मात्र अशा प्रकारचा हा जो उपक्रम केंजलेजींनी इथं घेतला तर मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, माझ्या शुभेच्छा मनापासून. आणि हे असं चालत राहिलं पाहिजे मोठ्या प्रमाणावर. आज प्रत्येक ठिकाणी कलेची आवश्यकता आहे आणि हे असं करणं सोपं नाही. इथल्या कलाकारांना गोळा करणं, नॅचरल लेवलने आणणं आणि अशा तऱ्हेने लोकांना हा उत्तेजन देणं हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. आर्टमध्ये सगळे प्रकार या ठिकाणी मला बघायला मिळाले. 2-2.5 तास या प्रदर्शनामध्ये कसे गेले मला कळालं नाही. आय थिंक की पुण्याची स्पेशालिटी आहे, पुणे कला आणि संस्कृतीसाठीच ओळखलं जातं आणि त्यामुळे आय एम सो हॅपी की पुण्यात पहिल्यांदा गणेश केंजळांनी एवढं सगळ्या लोकांना एकत्र आणून आर्टिस्टसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स पुण्यात होत असतात, म्हणजे डान्ससाठी असतं आहे, म्युझिकसाठी असतं आहे, फिल्मसाठी असतं आहे, पण आर्टसाठी विशेषतः पेंटिंगसाठी असा कुठलाही फेस्टिवल कधी झालेला नव्हता. हा पहिलाच एवढा मोठ्या प्रमाणावर झालेला आर्ट फेस्टिवल आहे आणि 4 दिवस खूप चांगले झालेले आहेत. रंगसमर्थनी जे हे पुणे इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल ते ऑर्गनाईज केले, खूप चांगल्या प्रकारे केले. मी एक हौशी कलाकार आहे पण इथं मला एक चांगला एक्सपोजर मिळतंय, प्लॅटफॉर्म मिळतंय आणि माझ्यासारखे बरेच कलाकार इथं आहेत आणि इथं येणाऱ्या मोठ्या मोठ्या कलाकारांच्याकडून आम्हालाही शिकायला मिळतं, स्फूर्ती मिळते, प्रोत्साहन मिळतं. दिस काइंड ऑफ लार्जर दॅन लाईफ इव्हेंट ज्याला आपण म्हणतो, हा इव्हेंट पहिल्यांदा होतोय. आज मी सकाळपासून साधारण 3 तास स्पेंड केलेले आहेत सगळ्या आर्ट गॅलरीमध्ये अँड लेट मी टेल यू ऑल, इट्स मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स, मेस्मरायझिंग. आज पूर्ण भारतवर्षात, पूर्ण भारतात असं काही प्रोजेक्ट झाला नाही जो इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल एवढं मोठ्या स्केलवरती सुरू आहे. सो इट्स लाईक, म्हणजे माझ्या मनात पण असं मी कधी विचार नव्हता केला की मला असा स्टेज उपलब्ध होईल कधी. गंमत काय, पुण्यामध्ये
सांस्कृतिक उपक्रम अनेक होत असतात, पण गणेशजींनी फक्त चित्रकला छायाचित्रकला या अनुषंगाने केलेलं हे जवळजवळ 150 स्टॉलचं प्रदर्शन आहे. यातनं अनेक नव्या कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्याचं उद्घाटन करायला या कलेच्या प्रांतामध्ये शून्यातनं विश्व निर्माण करून जगभर गाजत असलेल्या नितीन चंद्रकांत देसाईंनी उद्घाटन केल्यामुळे या प्रदर्शनाला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे. आर्ट ज्या आर्टिस्ट लोकांना कधी प्लॅटफॉर्म नाही मिळालं त्या लोकांना प्लॅटफॉर्म देणं, कारण अपकमिंग आर्टिस्ट लोकांना कोणी चान्स देत नाही त्यांना आर्ट परफॉर्म करायचं. जे रेप्युटेड आणि सेटल्ड आर्टिस्ट आहेत त्यांच्याच मागं पळतात. म्हणून मी ठरवलं की अपकमिंग आर्टिस्टलाच आपण प्लॅटफॉर्म द्यायचं आणि त्याप्रमाणे आपण ही संस्था पुढं सोशल कॉजमध्येच नो प्रॉफिट नो लॉसमध्येच चालणार. मेरा अपना अनुभव है कि रंग समर से जो ये पुणे आर्ट फेस्टिवल करा रहा है ये अपने आप में अमेजिंग है, आउट ऑफ बॉक्स है, और ये रियली एक प्लेटफॉर्म प्रोवाइड कर रहा है उन आर्टिस्ट के लिए, अपकमिंग आर्टिस्ट के लिए जो अपने टैलेंट्स को लोगों के आगे एक राष्ट्रीय मंच पर दिखाना चाहते हैं और उसकी उपस्थिति दर्ज कराना चाहते हैं. और साथ ही साथ एक नेशनल रिकॉर्ड भी बन रहा है, इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड भी बन रहा है, जिसके लिए मैं स्वयं व्यक्तिगत तौर पर यहाँ पर उपस्थित हूँ आप लोगों के समक्ष, जहाँ पर राहुल ठाकरे जो है शिवाजी महाराज को नील एंड आर्ट थ्रेड के माध्यम से अंकित कर रहे हैं और 48 आवर्स तक वो बनाएंगे. हेलो, कांग्रेचुलेशंस, यू रियली ट्रूली डिजर्व इट. तालियां तो बजनी चाहिए और कंटिन्यू भी होना चाहिए. कम ऑन. So it's really nice to come to this festival with my parents, and I think it's a really well organized festival. Lots of variety of art. My name is Nat. I come from Poland. I must admit that it's a lot of art gathered in one place, which makes it slightly overwhelming. Like you cannot really, really look into everything because your senses are like, ooh. I am from America. My husband is from Russia. He is a painter, and I'm a music teacher. So it's very refreshing. So such so much creativity. The organization of it is very respectful to all of the artists. पहली बार पुणे में इतना बढ़िया तरीके से आर्ट फेयर चालू हुआ है. बहुत ही अच्छा रिस्पॉन्स है लोगों को देखने के लिए. बहुत कुछ नई नई चीज़ें, नए नए पेंटिंग्स, नए नए स्टाइल्स, नए नए एप्लीकेशन, नए नए टेक्सचर्स देखने को मिल रहे हैं.